घटक भौमितिक आकृत्या कोण। कोण म्हणजे काय? एकच आरंभ बिंदू असणाऱ्या परंतु एकाच रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे जी आकृती तयार होते त्या आकृतीला कोण असे म्हणतात। काटकोन म्हणजे काय? 90° मापाच्या कोणाला काटकोन म्हणतात। लघुकोन म्हणजे काय? 0° पेक्षा जास्त व 90° पेक्षा कमी मापाच्या कोणाला लघुकोन म्हणतात। विशाल कोण म्हणजे काय? 90° पेक्षा जास्त व 180° पेक्षा कमी मापाच्या कोणाला विशाल कोण म्हणतात। काट्याच्या घड्याळात 3 वाजता कोणता कोण होतो? काट्याच्या घड्याळात 3 वाजता काटकोन म्हणजेच 90° कोण होतो। खिडकीच्या लगतच्या 2 कडांमध्ये कोणता कोण दिसतो? खिडकीच्या लगतच्या 2 कडांमध्ये काटकोन दिसतो। घसरगुंडीने जमिनीशी कोणते कोण केलेले असतात? घसरगुंडीने जमिनीशी केलेला एक कोण हा लघुकोन असतो आणि दुसरा कोण हा विशाल कोण असतो। हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोण कोणता असतो? हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या 2 बोटांमधील कोण हा लघुकोन असतो। बाभळीच्या काट्यांमध्ये असणारा कोण कोणता? बाभळीच्या काट्यांमध्ये असणारा कोण हा विशाल कोण असतो। कोणाला किती बाजू असतात? कोणाला 2 बाजू असतात। कोणाला किती शिरोबिंदू असतात? कोणाला फक्त एकच शिरोबिंदू असतो। धन्यवाद।